महाराष्ट्रातून एकूण संसद सदस्य। जेव्हा आपण संसद सदस्य म्हणत असतो तेव्हा नेहमी आठवून ठेवा की संसद सदस्यालाच आपण MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खासदार म्हणत असतो। आता महाराष्ट्रातून किती खासदार संसदेवर जात असतात त्यांनाच आपण संसद सदस्य म्हणत असतो। भारतातील जे संसद आहे हे दोन सभागृहांनी बनलेली आहे, कोणते? लोकसभा आणि राज्यसभा। लोकसभेचे सदस्य आपण प्रत्यक्ष निवडून देत असतो, जे महाराष्ट्रातून एकूण 48 जात असतात। त्या व्यतिरिक्त अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडून दिले जात असतात। त्यामुळे संसद म्हटल्यावर लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, त्यामुळे लोकसभेतील 48 आणि राज्यसभेवर 19 हे महाराष्ट्रातून सदस्य जात असतात, यांना आपण संसद सदस्य म्हणत असतो। त्यामुळे महाराष्ट्रातून एकूण खासदार किंवा संसद सदस्य किंवा MP ची संख्या 67, 48 लोकसभा आणि राज्यसभाचे एकूण 19।